नमस्कार आणि या खास सेशनमध्ये स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कायमच सहकाराभोवती फिरत आलाय आणि याच सगळ्या दृष्टिकोनातनं सहकार खातं हे कायम महत्वाचं राहिलंय अशा महत्वाच्या खात्याची जबाबदारी मराठवाड्याच्या माणसाकडे आलेली आहे सुरुवात यापासूनच करते तुम्ही शिक्षण घेण्यासाठी परदेशी जात होता आणि त्यावेळेस थांबून राजकारणाकडे वळण्याचा राजकारणाचा वारसा पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि शिक्षण आणि उद्योगाकडे वळता वळता राजकारणात आणि राजकारणातनं रमता रमता उद्योगात मधल्या काळात रमता रमता आता सहकाराची जबाबदारी घेतलेली आहे रमलायत का सहकारात आणि काय महत्वाची पावलं टाकली जातात सहकार खात्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न आहेत प्रश्न उघात येतीलच पण महत्वाचे काही निर्णय म्हणजे माझं तसं बॅकग्राऊंड हे उद्योजक आहे पण उद्योजक असतानाच वडील राजकारणात असल्यामुळे राजकारणामध्ये तसं मॅन बिहाइंड द स्क्रीन म्हणून काम करत होतो आणि नंतर भारतीय जनता पार्टीने मला संधी दिली आणि मग मी शहराच्या राजकारणामध्ये प्रवेश केला म्हणजे शहरचा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अशा प्रमाणे प्रदेशावर वगैरे काम करत करत मला वीस वर्षानंतर विधानसभा लढायची संधी मिळाली ती विधानसभा पण मी म्हणजे जय किलर लोकमत समूहाचे राजेंद्र दडासमोर म्हणजे त्यांच्यासमोर राहायला कित्येक जण तयार नसताना मी ते चॅलेंज स्वीकारलं आणि लढलो आणि भारतीय जनता पार्टीचं आणि मान्य मोदीजींचं त्या दोन हजार चौदामध्ये एक वातावरण होतं त्यांच्या आशीर्वादाने आणि वातावरणामुळे मी चौदामध्ये निवडून आलो आणि मी चौदापासून एकोणीसपर्यंत काम करत असताना पहिल्या टर्ममध्येच शेवटचे चार महिने मला उद्योग खात्याचं राज्यमंत्री करण्यात आलं उद्योग हा माझा आवडता विषय असल्यामुळे अन्य देवेंद्रजींनी ते लक्षात घेऊन कारण की मी पाच वर्षात नेहमी उद्योगाचे विविध विषय किंवा उद्योगाच्या अडचणी घेऊन नेहमीच देवेंद्रजींकडे जायचो मांडायचो आणि त्यांनी मला जवळजवळ साडेचार पाच वर्षात त्याच्यामध्ये खूप सहकार्य केलं आमच्या छत्रपती संभाजीनगरचं डी एम आय सी असो किंवा नवीन उद्योग येण्याकरता त्या काळात भरपूर मदत केली ऑरेक सिटीपासून अशा आणि त्यामुळे मी त्याच क्षेत्रातलं असल्यामुळे मला काम करायला जास्त स्कोप होता पुन्हा एकोणीसची निवडणूक झाली असं वाटलं होतं की पुन्हा मंत्रिमंडळ मिळेल आणि चारच महिने संधी मिळाली होती त्याच्यामुळे उद्योग खात्याचा राज्यमंत्री परत होईल आणि अजून बरेचसे प्रलंबित विषय होते ते पण दुर्दैव नाही झालं सरकार अडीच वर्षानंतर झालं मी या ठिकाणी मान्य देवेंद्रजींचं आणि आमचे केंद्रीय नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी मोदी असतील आमचे सहकारचे मंत्री अमित भाई शाह असतील जे पी नड्डासाहेब असतील या सगळ्यांनी आज महाराष्ट्रात ज्या डिपार्टमेंटला सर्वात जास्त महत्त्व आहे अशा सहकार क्षेत्राची मला जबाबदारी दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो इकडे सहकार क्षेत्र हे माझ्यासाठी नवीन आहे माझी कुठलीही कॉपरेटिव्ह सोसायटी नाही माझी कुठली कॉपरेटिव्ह बँक नाही माझा कुठले सहकारी साखर कारखाना नाही पण तरी मला ही जबाबदारी दिली ह्याच्यावरूनच मला मेसेज हा ला की यू हॅव टू वर्क हाड अँड प्रूव्ह युअर सेल्फ आणि मी नक्कीच या चार महिन्यात प्रयत्न केलेला आहे की माझ्या या सहकार खात्याच्या माध्यमातून ज्या महाराष्ट्राला सहकार हे राजकारणाचं केंद्रबिंदू मानले जाते त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून सर्व प्रकारचे कामं करायचा प्रयत्न केला आम्ही सर्वात पहिला विषय जो आज मान्य अमित भाई शाह केंद्रीय मंत्री यांनी आमची सहकार परिषद घेतली होती आणि त्यावेळेस त्यांनी एक संकल्पना संपूर्ण देशातले सहकार मंत्र्यांना बोलवलं होतं मग ते भाजपप्रणित असं नाही विरोधी पक्षातल्या पण काही आणि येणाऱ्या काळामध्ये देशभरामध्ये सहकार क्षेत्र हे वाढलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये कान्याकोपऱ्यामध्ये सहकार क्षेत्राचा संस्था रजिस्टर झाल्या पाहिजेत आणि त्या कॉम्प्युटराइज कराव्या mm. जेणेकरून ऑनलाईन सगळीकडे आपल्याला त्याच्यावर सरोवर जे असेल ते जर दिल्लीला असेल मुंबईला असेल त्या सरोवरच्या माध्यमातून त्या संस्थेमध्ये मग ती पॅक्स असो कॉपरेटिव्ह सोसायटी असो बँक असो सहकार कारखाना असो साखर कारखाना तर त्याच्यावरही आपल्याला एक मॉनिटरिंग करून येणाऱ्या पुढच्या तीन वर्षात संपूर्ण देशभरामध्ये ह्या सगळ्या संस्था कॉम्प्युटराईज झाल्या पाहिजेत ज्या माध्यमातून म्हणजे बोलायला नाही पाहिजे पण थोडासा पारदर्शकता येईल कुठल्याही प्रकारचा आज आरोप जो केला जातो आमच्या खात्यावर असा आरोप असतो की या खात्यामध्ये सर्वात जास्त आणि त्याच्यासाठी आम्हाला तो कंट्रोल आणण्याकरता आमचा प्रयत्न आहे की आम्ही पूर्ण पुढच्या तीन वर्षात ऑलरेडी कॉम्प्युटरायझेशन ग्राउंड लेवलपासून म्हणजे ग्रास ग्रामीण भागामध्ये आमच्या ज्या पॅक्स सारख्या संस्था आहेत तिथपासून सुरू झालेलं आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की पुढच्या तीन वर्षात संपूर्ण देशभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर नक्कीच मी पुढाकार घेऊन म्हणजे झाल्याबरोबर मीटिंगमध्ये मला सांगायला हरकत नाही आम्ही एका आठवड्यात त्या कामासाठी लागणारे एकावन्न कोटी रुपये महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन त्याबरोबर पाठवलेलं आहे आणि येणाऱ्या पुढच्या तीन वर्षात संपूर्ण सगळ्या सहकारी या ला ला कुछी 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 संस्था या तुम्ही सुरुवातीला म्हणाला तुमची कुठलीही कोऑपरेटिव्ह संस्था नाहीये काही नाहीये मला वाटतं कदाचित मराठवाड्यात म्हणजे सहकार हा त्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्र किंवा अगदी तुमच्या शेजारपर्यंत विखे पाटलांपर्यंत झालेला विस्तार आणि त्याच्या पलीकडे मराठवाडा तुलनेने सहकाराच्या दृष्टीने मागेच राहिलेला आहे विदर्भ तर त्याहूनही मागे राहिलेला आहे तर याच सगळ्या दृष्टिकोनातून कुठेतरी मराठवाड्याकडे आता जबाबदारी आली आहे असं वाटतं शंभर टक्के मराठवाड्यात पहिल्यांदा सहकार मंत्रीपद मिळालेलं आहे आणि सहकार क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्याचा विकास म्हणजे मी हे म्हणणार नाही की पश्चिम महाराष्ट्र किंवा पण नक्कीच मराठवाड्यामध्ये सहकारी संस्था असतील सहकाराच्या विकासासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत आणि त्या हिशोबाने आमची आज ऑलरेडी वाटचाल चाललेली आहे एक उल्लेख तुम्ही केला आणि तुमच्याकडे सहकार खातं येत असताना झालेला हा महत्वाचा बदल आहे ते म्हणजे केंद्रात सहकार खात्याची स्थापना होणं असं म्हटलं जातं की जेव्हा केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीकडे कुठलंही खातं असतं त्यावेळेस निर्णयांच्या बाबतीमध्ये किंवा सगळ्याच बाबतीमध्ये एकूण भज होतं म्हणजे केंद्राकडे अवलंबून राहावं लागतं राज्याचे काही मागण्या असतात आणि गेल्या ज्यावेळेस महाविकास आघाडी सत्तेत होती त्यावेळेला हे आरोप प्रत्यारोप तर भरपूर झाले तर असं व्हायची भीती जी लोकांच्या मनामध्ये आहे खरंच असं काही होण्याची शक्यता आहे का संवाद होतो ह्या देशाचे सहकार मंत्री आदरणीय अमित भाई शाह हे खूप ओपन माइंडेड आहेत आम्ही जे कुठलेही प्रपोजल त्यांच्याकडे पाठवतो त्याच्यावर ताबडतोब ते निर्णय देतात असा कुठलाही निर्णय त्यांनी कुठलाही प्रलंबित ठेवला नाही किंवा त्यांच्या ह्याच्यावर ते सगळे आणि कसं आहे की महाराष्ट्रामधले मेजर निर्णय हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस साहेब हे ताबडतोब निर्णय घेतात आणि ते निर्णय आम्ही इम्प्लिमेंट करण्यामध्ये पण जसं आम्ही पन्नास हजारचं अनुदान होतं एम एस सी बँकेचा विषय होता हे म्हणजे आपल्याला माहिती असेल की ते वर्षापासून प्रलंबित होते पण दोन महिन्यात आम्ही त्याच्यावर मी पुढे बोलीन पण हे दोन निर्णय तर आम्ही दोन महिन्यात मार्गी लावले जे बरेच म्हणजे सतरा अठरा अठरा एकोणीस तर शेतकऱ्यांना जे प्रोत्साहनपर अनुदान होतं निर्णय होत नव्हतं अडीच वर्ष सरकार होतं आम्हाला त्याच्याबद्दल मी राजकीय भाषण करणार नाही पण तो निर्णय घेतला नाही आम्ही सरकार आल्याबरोबर शेतकरी आमच्याकडे अप्रोच झाले आम्हाला बोलले आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना मान्य उपमुख्यमंत्र्यांना बोललो दोघांनीही म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी तर एका शब्दात म्हणजे दिले पाहिजेत देवेंद्रजींनी एकदा प्रपोजल पुटअप करा त्यांनी पण ताबडतोब म्हणजे दोन दिवसात फाईल क्लिअर केली सांगण्याचा उद्देश असा आहे की अशा कुठल्याही निर्णयाला वरतून कुठल्याही प्रकारचं असं रिस्ट्रिक्शन नाही आहे सहकाराच्या बाबतीमध्ये आणखीन एक म्हणलं जातं म्हणजे सहकार सहकारात प्रवेश करायचा तिथल्या निवडणुका तिथल्या राजकारणात प्रवेश करायचा आणि त्या माध्यमातनं स्थानिक आणि तिथून पुढे राज्याच्या राजकारणात यायचं अशी एक परंपरा झालेली आहे त्याला चाप लावण्यासाठी काही पावलं टाकली जातात असं आहे की शेवटी ग्रामीण भागामध्ये राजकारण हे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून चालते मग ती कॉपरेटिव्ह सोसायटी असो मार्केट कमिटी असो असे अनेक माध्यमातून आणि कसे राजकारणाची प्रत्येकाला तर डायरेक्ट आमदारकी लोक किंवा खासदार की मिळत नाही तर शेवटी तो सुरुवात तिकडून करतो आणि तिकडून त्याने केलं आणि तो तिकडे यशस्वी झाला की शेवटी पक्ष हा बघत असतो की कुठला कार्यकर्ता हा कामात चांगला आहे आणि त्या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून त्याला त्याचं मेटल ॲज अ नेता हे प्रूफ करता येते आणि नक्कीच त्याच्यामधून म्हणजे आज तुम्ही सगळ्यांना बघे मॅक्झिमम पश्चिम महाराष्ट्रातले तर सगळे नेते जे आहेत ते सहकार क्षेत्रातूनच आलेले आहेत आणि सहकार क्षेत्रातूनच मोठे झालेले आहेत त्याच्यामुळे सहकार क्षेत्राला तर महत्व त्याच्यामुळे आहे पण मग याच मुळे अशी भीती व्यक्त केली जाते की नवीन सहकार कायदा हा सगळा या लोकांवरती कंट्रोल मिळवण्यासाठी त्यांना चाप लावण्यासाठी आणला जातोय असं नाहीये मी तुम्हाला स्पष्ट सांगतो नवीन सहकार कायदा हा कोणाला रिस्ट्रिक्शन किंवा कोणावर कंट्रोल आणण्याकरता ना नाहीये हा जे नेहमी अलिगेशन केलं जाते नेहमी आमच्यावर आरोप केला जातो की ह्या खात्यामध्ये भ्रष्टाचार खूप आहे तो भ्रष्टाचार बंद करून पारदर्शकता खात्या या खात्यामध्ये यावी म्हणून हे सगळं नवीन धोरण आहे कॉम्प्युटरायझेशन हा त्यातलाच एक भाग आहे नवीन धोरणाच्या माध्यमातून यापुढे या खात्यावरती जे सहकार खात्याबद्दल जे नेहमी थोडस बोललं जाते ते बंद करण्याकरता हा आमचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही नक्कीच यशस्वी राहू या मला खात्री oh. गेल्या काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीचा प्रश्न तुमच्या तुम्ही ज्या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री आहात तिथल्यासाठी महत्वाचा झालेला होता आणि त्या पाहणीच्या वेळी तुम्ही केलेल्या म्हणजे बैलगाडीतनं तुम्ही गेला ती बैलगाडी सजवलेली होती या सगळ्यावरनं टीकाही झाली आता याच सगळ्या भागामध्ये मोठा प्रश्न उभा राहिलाय तो म्हणजे पीक तुम्� विमा मिळत नाहीये मदत अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याची टीका होते प्रश्न प्रश्नाचं उत्तर देतो की सजवलेली बैलगाडी कसं आहे आम्ही पाहणी करत तिकडे चाललो होतो माझ्याबरोबर कलेक्टर स्वतः होते माझ्याबरोबर तिकडचे लोकल आमदार नारायण कुचे जे होते आम्ही तिकडे गेलो त्यावेळेस आमची फॉर्च्युनर गाडी होती पण ती फॉर्च्युनर गाडी पाण्यामध्ये टाकल्यावर ती पुढे चालत नव्हती जात नव्हती तर तिकडच्या शेतकऱ्यांनी म्हटलं नाही तुम्हाला साहेब मागे पुढे जे अतिवृष्टी झाली आहे ते तुम्ही बघितलीच पाहिजे मी म्हटलं पण त्याला अरे मी फोटोज मागवलेत नाही म्हणे साहेब तुम्हाला यावंच लागेल त्यावेळेस म्हटलं मग आणा बैलगाडी तर त्यांनी बैलगाडी आणली ती बैलगाडी काय सजवली ती त्यांच्या पोळाचा सण झाला होता त्याशी त्यांनी ती सजवलेली बैलगाडी जी बैलगाडी होती त्या बैलगाडीत आम्ही गेलो सजून जायचं असतं तर अजून खूप सजवली असती ना आम्ही म्हणजे ज्यांनी कोणी आरोप केले त्यांना माझा हे प्रश्न आहे की सजवायचीच असते तर मग ढोल ताशा पण घेऊन गेलो असतो आम्ही ती जी, 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 जी अवेलेबल बैलगाडी होती त्या बैलगाडी आम्ही गेलो ती पाहणी केली तिकडे फोड आणि असं असतं आमच्याबरोबर कलेक्टर होता आमच्यावर पोलिसचे डीवायस पी होते सगळे होते राजकीय तो काय दौरा नव्हता त्याच्यावर सगळे अधिकारी पण होते आम्ही तिकडे पाहणी केली त्याचे सगळे फोटोग्राफ्स आहेत आणि अक्षरशः तिकडे खूप नुकसान झालं होतं सोयाबीन असो कापूस असो सर्वांचं आणि ते बघणं आवश्यकता होतं कारण की शेतकऱ्यांची जी भावना होती की लोकप्रतिनिधींनी ती येऊन बघितली पाहिजेत त्यामुळे आमदार नारायण कुचे आणि मी स्वतः आम्ही दोघं गेलो होतो कलेक्टर होते डीवायस पी होते सगळे बरोबर होते आणि त्याच्यामध्ये काही नाही दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की अतिवृष्टी झाली आहे यस आम्ही सगळीकडे पाहणी केली आम्ही बीड जिल्ह्यातही आणि जालना जिल्ह्यातही मी स्वतः जवळजवळ जालन्यामध्ये तेवीस ठिकाणी भेट दिलेली आहे बीडमध्ये पण जवळजवळ अठरा एकोणीस ठिकाणी भेट दिली आहे सगळीकडे पाहणी केली आहे नंतर आम्ही अधिकाऱ्यांना आदेश दिलेत मान्य मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून की सगळीकडे पाहणी केली पाहिजे आणि त्याचा अहवाल ताबडतोब सबमिट करून आम्ही विमा कंपनीला पण सांगितलेलं आहे विमा कंपनीची पण बैठक आम्ही नाक बीड आणि जालन्यात घेतली आहे त्यांनाही सांगितलं की ताबडतोब याची पाहणी करा पण आणि त्याचा लवकरात लवकर शासनाच्या तर्फे त्यांना मदत मिळवण्याची आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू मोस्ट मला वाटते या एक आठवड्याभरात सगळा आम्ही त्याच्यात डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपले जे सेक्रेटरी आहेत ज्यावर बोललं होते त्यांच्या माध्यमातून आम्ही तो त्यांना अहवाल मागवायला सांगितला लवकरात लवकर तो शेवटचे काही प्रश्न आणि त्यानंतर प्रेक्षकांचा घेणार आहोत मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फिरताय तर या मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये असण्याचा अनुभव हो कसा आहे कारण केंद्रापासून राज्यापर्यंत यावेळेस म्हणजे मराठवाडा हा कायम मागास दिला त्याच्याकडे लक्ष नाही अशी सगळी जी टीका होती तो अनुशेष कुठेतरी भरून निघालाय अशी परिस्थिती आहे मराठवाड्यातली जनता मागचे अडीच वर्ष खूप म्हणजे मंत्री होते पण त्या पद्धतीने त्या जिल्ह्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते नव्हतं त्याच्यामध्ये नक्कीच आता लक्ष घालून आम्ही समान्याय सगळ्या तालुक्यांना निधी मिळाला पाहिजे त्या त्या तालुक्यातली कामं व्हायला पाहिजे याकरता पूर्णपणे प्रयत्न करत होतो अडीच वर्षातला जर तुम्ही मी इकडे राजकीय भाषण करणार नाही पण तुम्ही जर तिकडच्या डी पी डी सीचे पैसे खर्च झालेले तर हिशोब मागवाल तर एका जिल्ह्यात सत्तर टक्के ऐंशी टक्के असा खर्च झालेला आहे बाकीच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यात आणि बाकीच्या तालुक्यांमध्ये वीस टक्के असं आपण एकदा जर त्याचा मागोला कलेक्टर मी सांगणं बरोबर नाही पण जर बघितलं तर तुमच्या हे लक्षात येईल पण आमच्या सहकार खात्याच्या माध्यमातून आम्ही आज सगळीकडे जातो आहे तिकडे बँकांना वगैरे इन्स्ट्रक्शन देतोय सगळ्यांना की असे दोन मोठे निर्णय आम्ही या काळामध्ये घेतलेले एक आहे शेतकऱ्यांना जो आम्ही म्हणजे प्रोत्साहनपर अनुदान होता तो जो जो नऊ लाख शेतकऱ्यांना आम्ही पन्नास हजार रुपये त्यांनी ज्यांनी सतरा अठरा अठरा एकोणीस तीन वर्षात दोन वेळेस ज्यांनी दोन वर्ष ज्यांनी रेग्युलर पेमेंट केलं त्यांना आम्ही प्रोत्साहनपर अनुदान दिलेलं आहे नऊ लाख शेतकरी पात्र झाले होते पण आम्ही आठ एक लाखापर्यंत लोकांना देऊ शकलेलो आहे बाकी लोकांच्या अजूनपर्यंत मिसमॅच होते म्हणजे अकाउंट नंबर किंवा फिंगर प्रिंट्स वगैरे अशा पण आमचा प्रयत्न आहे की त्या लोकांना पण त्यांचं एकदा आम्ही सगळ्या बँकांना इन्स्ट्रक्शन दिलं आहे की त्याप्रमाणे काम करून ते कंप्लीट केलं पाहिजे म्हणून आणि दुसरा जो सर्वात मोठा प्रलंबित विषय म्हणजे मी सांगेन इकडे मला पुण्याच्या एका मुलीचा फोन आला होता मंत्री झाल्यावर एक आम्ही की साहेब मी भूविकास बँकेच्या एका एम्प्लॉईची मुलगी आहे आणि माझ्या वडिलांना मागच्या चौदा वर्षापासून पैसे येत नाही mm. आहेत आणि ते पैसे येत नसल्यामुळे माझी थोडीशी आता माझं लग्न तुटलं आहे आणि हा नो अदर देन मला काही ना काही कै चुकीचं काम त्यास मी त्याला सांगितलं होतं मला दोन महिन्याचा वेळ दे तो आता एवढे वर्ष थांबले आहेत तेरा चौदा वर्ष यू जस्ट गेव मी टम फॉर अनदर टू मंथ्स पण मला सांगायला आनंद होतो की आम्ही दीड महिन्यातच तो विषय मार्गी लावला आज भूविकास बँकेच्या जे तीन हजार सातशे एम्प्लॉईज आहेत त्या सगळ्यांना जो दोनशे चौऱ्याहत्तर कोटीचा जो त्यांचा पगार चौदा वर्षापासून थांबलेला होता तो पगार आम्ही त्यांचा सगळा देत आहोत तो विषय आम्ही मार्गी लावलेला आहे एकोणसत्तर हजार हेक्टर जमीन शेतकऱ्यांची ज्याच्यावर बोजा चढलेला होता ज्याच्यावर त्यांचा तो एकोणसत्तर हजार जमीन पण आम्ही त्या भूविकास बँकेच्या ज्या होत्या त्या पण आम्ही आज त्यांना मुक्त केलेला आहे सांगण्याचा उद्देश असा आहे की चौदा वर्षापासून प्रलंबित असलेला विषय म्हणजे आमचे नमन... एक, एक मला एक एक बोलू देट दे, करू द्या दे। मंत्री चंद्रकांत दादांनी ज्यावेळेस ते सहकार मंत्री होते त्यावेळेस त्यांनी ह्याला पुढाकार घेतला होता सुरू केला होता ते होणार तेवढाच सरकार केलं पण आता आम्ही तो मार्गी लावलेला आहे आणि त्याच्यामुळे भूविकास बँक आणि हे दोन महत्वाचे विषय आम्ही या काळामध्ये निर्णय घेतले पण ज्या बँकांचा भूविकास बँकेचा तुम्ही उल्लेख केला हाच प्रश्न आहे कारण रुपी बँकेसारखी बँक अवसानात निघाली आणि त्यामुळे भरडले जातात या सगळ्यामध्ये ते सर्वसामान्य लोक तर त्यासाठी त्या काय पावलं टाकली रुपी बँकेमध्ये आम्ही ज्यावेळेस प्रशासक असताना पण म्हणजे मी थोडासा रुपी बँक माझ्या प्रीमॅसिस मध्ये औरंगाबादला आहे त्याच्यामुळे बराचसा आम्ही त्याच्यामध्ये मागच्या चार पाच वर्षामध्ये पण आम्ही खूप प्रयत्न केला पण त्या बँकेचं असं होतं की प्रशासकाने ज्या पद्धतीने रिकव्हरी करायला पाहिजे होती ती रिकव्हरी करू शकले नाही आणि त्याच्यामुळे ही रुपी बँकेची परिस्थिती आलेली आहे भूविकास बँकेमध्ये एकच होतं की भूविकास बँकेच्या चाळीस प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी आता आम्ही सरकार दरबारी वळवल्यात आणि त्याचं व्हॅल्युएशन आणि हे देणारं पेमेंट हे मध्ये खूप काही डिफरन्स येणार नाही म्हणजे थोडा बहुत शॉर्टफॉल होईल तो शॉर्टफॉल सरकार बेअर करायला तयार आहे धन्यवाद सर खूप प्रश्न आहेत खरं तर सहकार खात्याशी निगडीत पण तुमची गडबड आहे वेळ वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आपण अजून वेळ मी काय प्रेक्षकांमध्येही आपण जाऊया प्रेक्षकांचे जर काही प्रश्न असतील तर तेही आपण घेऊयात माझा प्रश्न आहे खरं म्हणजे सहकार हे महाराष्ट्राचं सामर्थ्यच आहे सहकार क्षेत्र असं म्हणतात की सगळ्या आर्थिक नाण्याच्या त्या सखर क्षेत्रामध्ये विशेष म्हणजे साखर कारखाने नंतर बँका नंतर सुतगिरण्या ह्या विशिष्ट लोकांकडे आणि साधारणतः पश्चिम महाराष्ट्राकडे जास्तीत जास्त आमच्या विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर, का, तर आ, दे, लग, कापूस विदर्भात पिकतो मात्र सुतगिरण्या ह्या पश्चिम महाराष्ट्रात निर्माण होतात तर यासाठी आपल्याकडे काही योजना आहे का आणि शिवाय जे काही धोरण आहे सरकारचं म्हणजे या माध्यमातून हा जो पैसा आहे सरकारचा तो कुठेतरी विशिष्ट वर्गाकडे वळवण्यात आलेला आहे आणि त्याशिवाय ज्या नोकऱ्या त्यामध्ये उपलब्ध असतात त्या सुद्धा त्याच लोकांकडे आहे त्यामुळे आरक्षणाचं धोरण बिलकुल राबवल्या जात नाही वास्तविक जे आरक्षणाचं धोरण आहे ते सगळ्या कोऑपरेटिव्ह सेक्टरला लागू असताना ते तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहात का हा माझा एक प्रश्न आहे त्याला जोडूनच आपण जे म्हणाल की भूविकास बँकेचं भूविकास बँकेच्या संदर्भात मला जी माहिती आहे ती अजूनही कर्ज हे उतरलेलं नाही अजूनही कर्ज जे जुने लोकांनी कर्ज घेतले होते वीस पंचवीस वर्षापूर्वी ते त्यांच्या नावावर अजूनही आहे या दोन्ही प्रश्नाचं उत्तर आदरणीय सावे साहेब आपण मी पहिले सर्वात पहिले तुम्ही जो भूविकास पर खात्याचा जो प्रश्न विचारला त्याच्यावर सांगतो भूविकास बँकेचा निर्णय होऊन दोन आठवडे झाले त्याचा जी आर निघालेला आहे आता प्रत्येक बँकेत जायला थोडासा वेळ लागतो कारण की ही जुन्या सिस्टम मध्ये त्याला नवीन पुढच्या काळामध्ये कॉम्प्युटरायज झाल्यावर त्याच्यात वेळ लागणार नाही पण आता सध्या पण तो ऑलरेडी जी आर निघालेला आहे लवकरात लवकर सगळ्या त्या ज्या शेतकऱ्या एकोणसत्तर हजार हेक्टर साहेब त्याच्यात कसं आहे डॉक्टर साहेब व्हेरीफाय करावं लागते तुम्हाला माहिती आहे आम्ही पन्नास हजारचं पण अनुदान देताना आम्ही मॅट्रिक्स पद्धतीने सगळ्यांचे थम इम्प्रेशन आणि हे व्हेरीफाय करून दिले कारण की नंतर काय होते लोकं म्हणतात आम्हाला मिळालं नाही या त्याकरता तसंच या भूविकास बँकेमध्ये पण व्हेरीफाय कारण काय झालं कर्ज एकाच्या नावावर होतं त्यानंतर म्हणजे बोललं पाहिजे त्यांचं देहन झालं त्यांच्या मुलाच्या नावावर झालं मुलाच्या नावावर नातूच्या नावावर झालं आता ह्या सगळ्या विषयावर त्या जमिनीवर जो हक्क आहे तो एकदा व्हेरीफाय केला पाहिजे तो व्हेरीफाय करून त्याचं कर्ज नाही तर काय होते स्प्लिट ऑफ फॅमिलीजमध्ये ते कोण बेअर करायचं आणि त्याचा बेनिफिट कोणाला मिळाला पाहिजे या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या जो जी आर कार्डला आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की त्या व्हेरीफाय करून ते केलं पाहिजे माझ्या हिशोबाने पुढच्या तीन महिन्यात हे सगळं कम्प्लीट होईल हा जो हे येतो दुसरा विषय आपण सांगितला जो सहकार क्षेत्राचा साहेब आम्ही आता नवीन सूतगिरणी वगैरे हे टाकण्याकरता परवानगी देतो आहे आम्ही टेक्स्टाईल पार्क पण विदर्भामध्ये डिक्लेअर केलेलं आहे या शासनाने जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्र सोडून बाकीच्या ठिकाणी पण विदर्भ असो मराठवाडा असो मराठवाड्यामध्ये आम्ही नवीन तीन सूतगिरणींना परवानगी दिलेली आहे जेणेकरून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आज मराठवाडा असो विदर्भ असो यामध्ये पण सहकार क्षेत्रातून प्रगती झाली पाहिजे हा आमचा त्याच्यामागचा उद्देश आहे दुसरा आपण म्हणले साखर उद्योगाला आमचा एक निर्णय मी आज डिक्लेअर करणं बरोबर नाही कॅबिनेटमध्ये तो येईल ज्याच्या माध्यमातून साखर कारखाने पण पुढे तसं आम्ही प्रायव्हेट कारखान्यांना तर देतोच आहे परवानगी प्रायव्हेट कारखान्यांना आम्ही मराठवाड्यातल्या विदर्भातल्या कारखान्यांना आम्ही कॅपॅसिटी वाढवून द्यायचं केलेलं आहे ज्यांचे साडेबाराशे होते त्यांना अडीच हजार केलेलं आहे अडीच हजारांना साडेतीन हजार पडलेले अशा माध्यमातून साखर गाळप कुठलाही यावर्षी थांबू नये कुठलाही साखर म्हणजे ऊस उभा राहायला न पाहिजे हा आमचा त्याच्यातला प्रयत्न आहे अजून एक महत्त्वाचा विषय जो आम्ही आज गामी मार्गी लावतोय तो आहे की ज्या ठिकाणी म्हणजे ऊस जास्त आणि तिकडे डिस्टन्सचा इश्यू असेल तर डिस्टन्समध्ये पण आम्ही लवकरात लवकर त्याच्यामध्ये काही ठिकाणी अभ्यास करून एक स्पेशल केस म्हणून त्याला आम्ही अंतराचा जो नियम आहे तो दूर करून तिकडे साखर कारखाने कसे वाढतील याच्याकरता करता प्रयत्न करतो शेवटचा प्रश्न आपण घेऊया नमस्कार सर मी ललित गांधी महाराष्ट्राच्या व्यापार उद्योग आणि कृषी उद्योग क्षेत्राची शिखर संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज तर्फे आपल्याला एक प्रश्न विचारतोय तसे आपण उद्योगाशी जवळून निगडीत आहात त्यामुळे आमच्या अडचणी आपल्याला चांगल्या माहिती आहे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी सीच्या रिक्वायर्ड लँडची अडचणी आलेली त्यावेळी महाराष्ट्र चेंबरनं सहकारी औद्योगिक वस्तीचा वसाहतींचा पुरस्कार केला आणि आज राज्यामध्ये दोनशे पंचवीस सहकारी औद्योगिक वसाहती आहेत तर या ठिकाणचे इंटरनल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला एमआयडीसी खर्च करू शकत नाही टेक्निकल रिझनमुळे आणि दुसरं कोणी त्याच्याकडे बघत नाही आणि या सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत निर्यातक्षम उद्योगसुद्धा आहेत परंतु परदेशी गुंतवणूक त्यावेळी बोलवतो किंवा आमच्या बाहेर त्या ठिकाणी येतात तर त्यांची गाडी चांगल्या पद्धतीने असे रस्ते नाहीत असे पन्नास टक्केपेक्षा मोठ्या सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चर्चा नाही तर आपलं सहकार खात्याच्या माध्यमातून आपण त्यामध्ये काही करण्याचं धोरण स्वीकारलं आहे का किंवा काही करणार आहात का नाही म्हणजे सहकारी कॉपरेटिव्ह एरियामध्ये कसं आहे बेसिकली इट इज अ इंडस्ट्री तर इंडस्ट्री उद्योग खात्याने त्याच्यात खर्च केला पाहिजे हा त्याच्या मागचा आपण तुम्ही जर रिप्रेझेंटेशन माझ्याकडे दिलं तर नक्कीच उद्योगमंत्र्यांकडे जाऊन कारण की मी एक छोटंसं आत्ताचं उदाहरण देतो आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये चिकलठाणा एम आय डी सी आहे ही चिकलठाणा एम आय डी सी आता शहरात आली महापालिकेच्या लिमिटेशनमध्ये आली पण आमच्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती काय खूप चांगली नसल्यामुळे तिकडच्या तुम्ही जे आत्ता म्हटलं की इंडस्ट्री लोकं येतात त्यावेळेस ते तिकडे आय टी पार्कवाले वगैरे ते रस्ता बघून ते चिखलठाणा इंडस्ट्रीयल एरियामध्ये युनिट येत नव्हते मग आम्ही आत्ता उदय सामंत साहेबांकडे बसून त्यांना त्याचा सगळा टोटल हे दाखवून की हा एवढा एवढा खर्चाच आहे आणि ह्या माध्यमातून एम आय डी सीला पण आज या ह्याच्यातून म्हणजे टॅक्स मिळतो महापालिकाला पण मिळतो त्यांनी पण खूप चांगला केलं दोघांना बसवलं दोघांच्या माध्यमातून आज त्या इकडच्यासाठी जो तीस ते पस्तीस कोटी रुपये जे लागणार आहे ते एम आय डी सी महापालिका आहे दोघं मिळून तिकडे खर्च करतात तसेच तुम्ही जर काही कॉपरेटिव्ह इंडस्ट्रील एरियाचे जे काही प्रपोजल्स असतील ते दाखवले तर आपण ते, ते म्हणजे कोणाच्या हद्दीत आहेत महापालिकेच्या आहेत जिल्हा परिषदच्या आहेत किंवा त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये लक्ष घालून नक्कीच म्हणजे सहकारी असल्यामुळे मी त्याच्यामुळे नक्कीच लक्ष घालीन परत उद्योग हा माझा आवडता विषय त्याच्यामुळे नक्कीच मी लक्ष घालून काम करेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका